ब्रेकनंतर स्वागत. मराठी रंगभूमीवर एकापाठोपाठ एक विक्रमांची मालिका उभी करणारे सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले 2 वर्षांसाठी रंगभूमीपासून एक्झिट घेणार आहेत. टी व्ही मालिकांमध्ये काम करण्यासाठी दामले यांनी नाट्यक्षेत्रापासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. एका लग्नाची गोष्ट आहे. त्यांच्या नाटकाचा नाशिकमधील शेवटचा प्रयोग शनिवारी कालिदास कला मंदिरात पार पडला. याबाबत प्रशांत दामले यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. मराठी मनावर ज्यानं खऱ्या अर्थानं अधिराज्य गाजवलं, मराठी माणसाला नाटकाचं वेड लावलं, नाटकापासून दूर गेलेल्या पावलांना पुन्हा नाट्यगृहाच्या दिशेनं आणलं असे प्रशांत दामले 2 वर्ष नाट्यक्षेत्रापासून निरोप घेत आहेत, रंगभूमीचा निरोप घेत आहेत. आपल्याबरोबर स्वतः प्रशांत दामले आहेत. काय ही वेळ आलेली आहे, का नाटकापासून दूर जात आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर काय सांगा? नाही, वेळ म्हणजे फार वाईट वेळ आली म्हणून जात नाही. तर मी एक हिंदी डेली सोप करतो आहे आणि त्या हिंदी डेली सोपला जवळजवळ 23-24 दिवस लागणार आहेत. आणि प्लस माझे खवय्ये चालूच आहेत, त्यामुळे दिवस कमी पडत आहेत. आणि उरलेल्या 2-3 दिवसात काय मी नाटकाचा फरक करू शकत नाही. आणि म्हणून ते एकमेव कारण आहे की डेली सोप करण्याचं. डेली सोप करतो आहे म्हणून मला थोडीशी गॅप घ्यावी लागते. पण याआधी पण तुम्ही नाटकामध्ये आणि त्याचबरोबर मालिकांमध्ये पण काम केलेलं आहे का? म्हणजे एक रसिकांमध्ये एक हुरहुर आहे. हां, म्हणजे नाटकांमध्येच मी जास्त वर्ष काम करतोय. म्हणजे 30-32 वर्ष नाटकांमध्येच काम करतोय. सिरियलमध्ये काम करत होतो, सिरियल केलेल्या सुद्धा आहेत. काय पॅलेस माझ्यात वगैरे छान छान सिरियल केलेले आहेत. पण रमणं जे असतं ते जास्त मी इथे रमतो, त्यामुळे मी गेल्या काही वर्षात सिरियल केले नव्हत्या. पण आता ह्या निमित्ताने एक मोठा कॅनव्हास मिळतोय काम करण्यासाठी, आणि म्हणून मी जरा थांबण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशांतजी, आज जवळपास 3 वर्षांनी नाशिकचं हे नाट्यगृह हाऊसफुल झालेलं आहे. हाऊसफुलचा बोर्ड 3 वर्षांनी बघितलेला आहे. एवढं भरभरून रसिक तुमच्यावर प्रेम करतात, काय सांगाल तुम्ही रसिकांना? नाही, हे रसिक नाट्य रसिक असल्यामुळेच हे थिएटर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मराठी नाट्यरसिक हा महाराष्ट्रात कुठेही असतो, कुठल्याही गावात जा तिथे मराठी नाटकांची आवड असणारा मराठी माणूस सापडणार नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की नाट्यनिर्मिती उत्तम दर्जाची असली तर डेफिनेटली मराठी नाट्यरसिक डेफिनेटली त्याला रिस्पॉन्स देतो. जरी टी व्ही मालिकेच्या माध्यमातून प्रशांत दामले घराघरामध्ये पोहोचणार असले तरी त्यांच्या प्रत्येक एंट्रीला टाळ्या वाजवणं, शिट्ट्या मारणं ही संधी आता रसिक प्रेक्षकांना मिळणार नाही आहे. निदान 2 वर्ष तरी प्रशांत दामले आणि रसिक प्रेक्षकांचा संबंध किंवा त्यांचा संवाद होणार नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश माहेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.